नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ऑफ विनर या यूट्यूब चॅनलवर महा टी दोन हजार एकवीसच्या संदर्भातील दोन महत्त्वाच्या अपडेट सोबत महा टी ई टीपासून पासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया पहिलं अपडेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दिनांक दहा ऑक्टोबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी घेण्यात येणार आहे यासाठी चार दिवसात सोळा हजार आठशे उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे राज्यातील अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातलेले आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टी ई टीची परीक्षा सतत लांबणीवर टाकण्यात आली होती अखेर आता शासनाने ही परीक्षा घेण्यास परवानगी दिली असल्याने ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे परिषदेच्या संकेतस्थळावर टी ई टी अर्ज नोंदणी करण्यासाठी तीन ऑगस्टपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध झालेली आहे अर्ज भरण्यासाठी पंचवीस ऑगस्टपर्यंत संधी आहे त्यानंतर पंचवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेता येणार आहेत येत्या दहा ऑक्टोबर रोजी टी ई टीचा पेपर क्रमांक एक हा सकाळी साडे दहा ते दुपारी एक व पेपर क्रमांक दोन हा दुपारी दोन ते साडेचार या वेळेत होणार आहे दरम्यान आता टी ई टीला उमेदवारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी होण्याची अधिक शक्यता आहे आता दररोज दोन ते अडीच हजार उमेदवारांची अर्ज नोंदणी होत असून त्यात आता वाढ होऊ लागली आहे शेवटच्या टप्प्यात अर्ज भरणाऱ्यांची संख्या जलद गतीने निश्चितपणे वाढणार असल्याची माहिती परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे महाटी ई टी दोन हजार एकवीससाठी आठ ते दहा लाख उमेदवार नोंदणी करणार आहेत असा प्राथमिक अंदाज आहे नंतरचं महत्त्वाचं अपडेट आहे की टी ई टी आणि यू पी एस सी एकाच दिवशी आहेत उमेदवारांची गैरसोय अटळ आहे आणि वेळापत्रक बदलणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी होत आहे आणि त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा होत आहे दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्याने उमेदवारांची गैरसोय होत आहे त्यामुळे टी ई टी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणीसुद्धा करण्यात येत आहे यासंदर्भात निवेदन पुण्यातील दत्तात्रय फडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे आणि परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेला आदेश द्यावेत अशी मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये टी ई टी परीक्षेचे आयोजन केले होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी लागली त्यानंतर राज्य शासनाने मान्यता दिल्याने ही परीक्षा दहा ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे यू पी एस सी परीक्षासुद्धा नियोजित वेळापत्रकानुसार सत्तावीस जून दोन हजार एकवीस रोजी होणार होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली त्यानंतर यू पी एस सीने जून महिन्यातच दिनांक दहा ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा असल्याचे घोषित केले आहे राज्यातून सात ते दहा लाखांपर्यंत उमेदवार ह्या परीक्षा देत असतात शिक्षण विभागाने याबाबत कोणताही विचार न करता त्याच दिवशी टी ई टी होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे आणि अशामुळेच परीक्षा परिषदेचा नियोजन शून्य कारभार आहे असे म्हटले जात आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी टी ई टीच्या तारखा एकोणतीस जुलै रोजी प्रसिद्ध केल्या त्यापूर्वीच यू पी एस सीने पूर्वपरीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत परिषदेने परीक्षेचे नियोजन न केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता राज्य परीक्षा परिषदेला टी ई टी परीक्षेची तारीख बदलावी लागणार आहे अन्यथा उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे मित्रांनो टी ई टी दोन हजार एकवीसची तारीख निश्चितपणे बदलणार आहेच आणि नवीन तारीख काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत जोडलेलं आणि त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका